लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ म्हणून मी आज गांड्यामध्ये आलेलो आहे. पुढील जवळपास 5-6 दिवस मी रत्नागिरीमध्ये राहणार आणि परत सिंधुदुर्ग परत रत्नागिरी असं करत येणारा 1 महिना मी या 2 जिल्ह्यात माझं वास्तव्य. बांधवांनो, आमचा उमेदवार तुमच्या समोर बोललेला आताच बोल, कसा वाटला? उत्तम बोलू शकतो मराठी, उत्तम बोलू शकतो हिंदी आणि उत्तम बोलू शकतो इंग्रजी. या 3 भाषा अतिशय चांगल्या प्रकारे बोलू शकतो. सभागृहात हिंदी आणि इंग्रजी अतिशय चांगल्या भाषेत बोलून आमच्या कोकणातले प्रश्न मांडण्याची क्षमता निलेश जवळ आहे. निलेश 2009 ते 2014 या काळामध्ये खासदार होता. खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, अनुभव आहे त्याला खासदारकीचा. कोणते प्रश्न मांडावेत, त्या प्रश्नाला न्याय म्हणून कसा द्यावा, लोकांचे प्रश्न कसे सोडवावेत, या संबंधीची सगळी माहिती त्याच्याजवळ आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे कामही केलेले आहे. बांधवांना 2014 ची निवडणूक जी झाली, ही निवडणूक लोकशाहीची होती काय काही प्रश्न. लाट आली, लाटेमध्ये चांगले चांगले वाहून गेले. या लाटेमध्ये ज्याने निवडून दिले इथले खासदार जे राऊत आहे, विनायक राऊत ज्याने तुम्ही निवडून दिलं, निलेशला दिलं नाही, काय त्याच्यामध्ये पाहिलं तुम्ही? कोकणात कधी आले ते? कोकणामध्ये कधी काम केलं? कोकणी माणसाला काय दिलं? काय कधी होते कोकण? काय कोकणाशी संबंध नाही, कोकणाशी काही संबंध नाही. कोकणात फक्त त्यांचं गाव तळगावला आहे, गाव आहे एवढंच, जन्म गावात झाला एवढंच. त्यानंतर मुंबई त्यांचा इथे काही संबंध नाही. असं असताना त्याला निवडून दिलं, तू काय शिकले? तू काहीतरी तुमच्याकडे आले तर विचारा, सांगतील खोटं सांगतील, काहीतरी डिग्री सांगतील. सांगता कृष्ण शिकले शाळेत, जेव्हा त्याने क्वालिफिकेशन मंचावर लिहिलं तेव्हा शाळेत काही कार्यकर्त्याला पाठवलं आणि मला चौकशी करा हे भाषे काय शिकले. मॅट्रिकला 2 नापास आहे, SSCला 2 नापास. निलेश अमेरिकेत शिकला, तो MCOM मध्ये शिकला, फर्स्ट क्लास आहे MCOM. MCOM पण शिकला वयाच्या 25 वर्षात, त्याने PhD, तो डॉक्टर बनला वयाच्या 25 वर्षात. वयाच्या 27व्या वर्षी देशाच्या पवित्र म्हणजे लोकसभा, त्या लोकसभा तो खासदार म्हणून वयाच्या 27 वर्षात गेला आणि खासदार लग्न झाल्यानंतर प्रत्येक महिन्याचे 20 दिवस तो आपल्या मतदारसंघात रत्नागिरी सिंधुदुर्गात जनतेमध्ये लोकांमध्ये लोकांचे काम करण्यात मग्न असा. त्यांनी किती कामं केली, खासदार मंडळातून केली, पंतप्रधान सडक योजनेच्या अंतर्गत केली, सेवाभाव वृत्तीने त्यांनी जी काम केली. आताच्या खासदारांना विचारा, 1 दशांश तरी तेवढी कामं या खासदाराने केली का? केली का? नाही केली. मान्य तुम्ही मागच्या वेळेस जी चूक केली
दिवस येतील, अच्छे दिन आने वाले आहे, महागाई कम होणार आहे म्हणून तुम्ही मतदान केलं। मग आता सांगा, 5 वर्ष झाली महागाई कमी झाली? जर जा धान्याच्या दुकानात, लांड्याच्या दुकानात जा, किराणा मालाच्या, या 5 वर्षात दुप्पट भाव झाली, दुप्पट सगळ्याच गोष्टी, कपड्याचे झाले, धान्याचे झाले, इलेक्ट्रॉनिक झाले, ऑटोमोबाईल्स मध्ये झाले, सगळे भाव दुप्पट झाले का? विचारा खासदार भारत आल्यावर, अरे बाबा मागे कम करणार होते, कमी करणार होते ना, मग मागे दुप्पट कशी झाली? 2 कोटी तरुणांना, तरुणींना नोकऱ्या देणार होते ना आमच्या लांज्याच्या, 5 तरी तरुणांना किंवा तरुणींना नोकऱ्या का दिल्या नाही? काळ देऊ शकले तुम्ही? नोकऱ्या नाही, महागाई कमी नाही, चांगले दिवस नाही, काहीच नाही, फक्त थापा। शिवसेना हा पक्ष थापाळ्या पक्ष, शिवसेना कशी आहे मला विचाराव। मी 1 जून 1949 त्या पक्षात काढलं, 1949 वर्ष वयाच्या 16 वर्षापासून त्या पक्षात होतो, आणि 1949 वर्ष झाल्यानंतर त्या पक्ष मी नव्हती सोडलं। आता ही युती झाली, कशी युती झाली? युतीच्या अगोदर 11 दिवसापर्यंत उद्धव ठाकरे म्हणत होता काही झालं तरी युती काढणार नाही, युतीमुळे आमचं नुकसान झालेलं आहे, नुकसान आम्ही युतीमुळे आम्ही फार नुकसानीमध्ये गेलेलो आहोत, खड्ड्यात गेलेला आहोत आम्ही, ही भाषा उद्धव ठाकरेची। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान याला शिव्या घालण्यामध्ये, यांची नालस्ती करण्यामध्ये, बदनामी करण्यामागे 5 वर्ष या उद्धव ठाकरेंनी काढली, आणि शेवटी फक्त सत्तेसाठी, फक्त सत्तेसाठी सत्ता परिवर्तन केलं, मनमनाचं परिवर्तन केलं आणि युती केली, युती केली फक्त सत्तेसाठी। आता 5 वर्षांनी, आता 5 वर्षानंतर भाषा बदलली, निवडणूक आली काय? आता सर्व धर्म समभावाची भूमिका मांडेल, निवडणूक नसते ते अल्पसंख्याक लोकांवर, मुस्लिमांवर कडक टीका करतो, अपमानित करतो, जातीवादी पक्ष म्हणून शिवसेनेला म्हटलं जातं, जातीवादी पक्ष। अरे आता निवडणूक आली काय? मात्र जवळ घ्यायचं, माझे बंधू आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, असं सांगायचं, मतलब आपण एक नंबरचा सौख्य माणूस आहे, सत्तेच्या पलीकडे काय तिला दिसत नाही, सत्ता कशासाठी? सत्ता पैशासाठी, पैसा कशासाठी? सत्तेसाठी। एक कलमी कार्यक्रम हा माणूस राबवतो, एक कलमी बंधू बघेल, आपण कोकणची माणूस, कोकणची वर्ष जात पात धर्म आम्ही पाहत नाही, आमच्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावात एक तरी वाडी मुस्लिम वाडी असते, एक तरी बौद्धवाडी असते, एक तरी धनगरवाडी असते, एक तरी तेमी लोकांची वाडी असते, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एका गावात राहतात, गुणा गोविंदाने राहतात, भांडण तंटा आमच्यात होत नाही। आमचा गणपती सण ते साजरे करतात, त्यांचं ईद आम्ही साजरं करतो, एवढं चांगलं वातावरण आमच्या कोकणात आहे। पण शिवसेनेची, शिवसेनेत मात्र जाती जातीमध्ये तेल निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी वाजून घ्यायची, हे एकमेव काम आहे, एकमेव काम। आणि म्हणून तुम्ही यावेळेला अतिशय विचारपूर्वक काम करायला पाहिजे, बरीच तरुण मुलं आहेत बसलेले आहेत,
त्यांच्या भवितव्याचा प्रश्न, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न, त्यांच्या नोकरी धंद्याचा प्रश्न, आज नोकऱ्या आहेत कुठे? मगाशी एका वक्त्याने मच्छीमारांचा प्रश्न, मच्छीमार मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमार या मतदारसंघात आहेत, मच्छीमारांचं उदरनिर्वाहाचं साधनच मासेमारी आहे. आज तुम्ही सांगा मला, वेंगुर्ला ते रत्नागिरी पर्यंत संपूर्ण समुद्र किनारे होणारी मच्छीमारी व राज्यातले एलईडीची मासेमारी करणारे लोक ट्रॉलर घेऊन येतात, 100-150 ट्रॉलर एकाच वेळेला येतात, मासेमारी करतात आणि जातात. स्थानिक मच्छीमार घाबरल्यामुळे ते सामोरे जात, पोलीस प्रोटेक्शन मदतही नाही. आज बोटी वर काढल्या, समुद्राच्या बाहेर काढून ठेवल्यात का मासे मिळत नाही म्हणून मासेमारी करून ते जातात. आमच्या मासेमारीवाल्याला मच्छी मिळत नाही, मासे मिळत नाही, उपासमारीची पाळी आले आमच्या दुकान. काय करत सरकार, काय करतात पालकमंत्री, काय करतात खासदार आणि काय करतात साळवी आमदार? याने या मच्छीमारांचा प्रश्न उचलून धरला पाहिजे, आमच्या बेकारीचा प्रश्न उचलून धरला पाहिजे आणि सांगायला पाहिजे स्थानिकांना नोकऱ्या मिळण्यासाठी तिथे कारखानदारी, प्रदूषण होणारी कारखानदारी नाही. नांदेडमध्ये आली होती तशी नाही, कोकण भस्मसात करू शकेल अशी असे उद्योग, असे उद्योगधंदे नको. चांगले उद्योगधंदे आला इथल्या मुला मुलीला नोकऱ्या मिळूया, उदरनिर्वाहाचं साधन मिळूया, पण तेही नाही. मच्छीमारीला प्रोटेक्शन नाही, काय करतात ते? मासे पालकमंत्र्यांचा उल्लेख केला, काय या पालकमंत्र्याला येऊन वाईकरला कोकणाचा अभ्यास आहे? ते राहतात गोरेगावला, काही संबंध नाही, घेतात मीटिंग घेतात, माझ्या माहितीप्रमाणे परत जातात, ना गावातल्या लोकांना भेटतात, ना शहरातल्या लोकांना भेटतात, कोणाला न भेटतात, कोणाला न विचारता बाबांना हात कसे कसे जगतात, महागाई होणकोण निघाला तुमच्याकडे आम्ही काय करू, विचार नका. सरकारमध्ये आहेत मंत्री म्हणून आहेत, पण तिथे प्रश्न विचारण्याची हिंमत या मंत्र्यांना नाही. इथल्याही मंत्र्यालय दिल्लीचे आहे, केंद्रात मंत्री आहे अनंत गीते, अनंत गीते मंत्री आहेत, कधी 5 वर्षात दिसतात का मला माहित नाही, दिसत नाही, कामही करत नाही, तरुण तरुणा नोकऱ्याही देत नाही, असे मंत्री आहेत, पालकमंत्री तेच, खासदारी ते, आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी यावेळेला विचार करण्याची गरज आहे, परिवर्तन करायचंय. भावावर महाराष्ट्र सहमान पक्ष हा जन्माला आलेला आहे, हा आपला पक्ष आहे, याचा जन्म सिंधुदुर्गात झाला, आपला कोकणात झालेला, हा कोकणवासियांसाठी पक्ष आहे. अभिमानाने स्वाभिमानाने जगता यावं, सुखा समाधानाने जगता यावं, उदरनिर्वाहाचं साधन मिळावं, याच हेतूने या पक्षाचा जन्म घातला आहे आणि हा पक्ष त्या माध्यमातून काम करणार. मी अनेक वर्ष शिवसेना ही काँग्रेसमध्ये 12 वर्ष काढलेली आहे, त्यांचे नेते आश्वासनं कशी देतात, फसवणूक कसे करतात, मी माझ्या डोळ्याने जवळून पाहिलं, मला अनुभव आहे, मी म्हणालो नाही. अशी फसवाफसवी जनतेची करता कामाने दिलेला शब्द पाळला गेला पाहिजे. माझ्या पक्षाचा कार्यकर्ता जिथे शब्द दे तिथे पूर्ण केल्याशिवाय राहणार आहे, हे आमचं वचन. हे निलेश राणे आज निवडणुकी अगोदर जे तुम्हाला बोलेल
जो शब्द येईल निवडणुकीनंतर शब्द पाळण्याशिवाय राहणार नाही अशी मला स्वतःला खात्री आहे. म्हणून तुम्ही या वेळेला विचार करा. पहिल्या 5 वर्ष फसवणूक झालेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा उमेदवार अजून जाहीर नाही. काँग्रेस कोणाला उमेदवार त्याला उमेदवार मिळत नाही. ज्या पक्षाला 125 वर्ष होऊन गेली त्या पक्षाला आपला उमेदवार लोकसभेसाठी मिळत नाही. शोकांतिका. आणि उद्या जरी उमेदवार आला तर तो काय कामाचा असणार? उद्याकरण काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील यांनी त्यांच्या पक्षाने दिलेल्या उमेदवाराला मत देऊ नये. देऊ तर तो काय कामाचा नसणार. तुमच्या परिचयाचा निलेश आहे. निलेश तुम्ही ओळखता. निलेश काम करू शकेल हा विश्वास तुमचा आहे. आणि म्हणून काँग्रेस नको, राष्ट्रवादी नको आणि शिवसेनाही नको. या पक्षांचा विचार न करता तुम्ही फक्त महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार, तुमचे सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय उमेदवार निलेश राणे यांचीच निवड करा अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. अशी मी अपेक्षा करतो. वेळ बराच झाला. एवढ्या उन्हामध्ये तुम्ही आला, पुण्या उन्हामध्ये लांजामध्ये बसला, मला खरंच आश्चर्य वाटत. मी तुमचं फार ऋणी आहे. तुमचे ऋण व्यक्त करायला, आभार मानायला माझ्याकडे मराठीतले शब्द कमी पडतील अशी तुमच्याबद्दलची माझी भावना आहे. तुमच्याबद्दलची भावना आहे. एवढ्या उन्हामध्ये येऊन बसला. आमच्या सर्वांची भाषण तुम्ही शांत चिंताने ऐकले याबद्दल तुमचा मी ऋणी आहे. पण लक्षात ठेवा, ही पहिली सभा आहे. परत आम्ही येऊ, परत तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करू वेळेचा. पण काही झालं तरी गैरसमज करू नका. आमच्याबद्दल अनेक पुढारी येतील आणि जातील. आम्हाला गैरसमज आमच्याबद्दल करण्याचं काम. हा जो शिवसेनेचा उमेदवार आहे ना, त्याला एकत्रित कार्यक्रम आहे. नारायण राणेला शिव्या घालू, नारायण राणेची बदनामी करू. कारण या कोकणामध्ये कोकणाचा आधारस्तंभ कोण आहे? कोकणाला विकास कोणी दाखवला? तर छोटी मुलंही सांगू शकतील की नारायण राणे खाली दुसऱ्याचं नाव घेतलं. आणि म्हणून एक कलमी कार्यक्रम राबवण्याचं काम करतो. रत्नागिरीत जास्त बोलतो. आता मी रत्नागिरी ते आता बोलणार नाही. आता सिंधुदुर्गात पडेल. पण तिकडे जास्त बोलत नाही. तिकडे बोललं आणि काय झालं तर पडताळणी थोडी होईल. पडताळणी. त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे जाऊ नका. खोटं नाटं बोललं अहो स्वतःची शिक्षण तो खरं सांगत नाही. कोणीतरी विचारावं तुला पत्नी किती आहे, बघा खरं सांगतो काय नाही सांगत. नाही सर, मी चारित्र्यावर जात नाही, प्रवृत्तीवर जात नाही. कशा प्रकारची प्रवृत्ती त्याची आहे? आणि म्हणून अशा प्रवृत्तीचा माणूस जो सभेत गेला आहे तो परत जाता काम. निलेश कधीतरी परत आला तर लोकसभेतलं त्याचं हिंदी भाषण तुम्हाला ऐकावे. ते हिंदीत आहे का मराठी आहे नक्की काय कळत नाही. वडापावबद्दल काय म्हणतो आणि कसं भाषण करतो त्याला हिंदी येत नाही आणि इंग्रजी येत नाही, दोन्ही भाषा येत नाही. तर तो खासदार त्याला पाठवलाय उद्धव ठाकरे म्हणतात. आपली चूक झाली, नाट्यामध्ये मतदान झालं, पण परत अशी चूक करू नका. थोडा विचार करा. योग्य उमेदवार या निसर्गरम्य कोकणाला खरं विकसित करायचं असेल. इथे किती कामं केली. आंब्याबद्दल, काजूबद्दल, चांगला भाव मिळण्याबद्दल, भाताला भाव मिळण्याबद्दल, मासेमारीबद्दल, इथे रस्त्यांबद्दल निलेशने आणि मी किती आम्ही कामं केली आणि कामं करत राहणार.
त्यामुळे काम न केलेल्या व्यक्तीला म्हणजे विनय ग्राम करा, आपण मतदान करू नये आणि तुमचा लोकप्रिय आपले उमेदवार निलेश राणे याची निशाणी फ्रीज आहे, फ्रीज आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना समजून सांगा, हँडवीलवरचं फ्रीज दाखवाय, फ्रीज आहे, आणि त्या फ्रीजवरच्या बाजूचं बटन दाबायला सांगा आणि मतदान करायला सांगा. चुकूनही मला धनुष्यबाणाच्या इकडे जाऊ नका. आणि कोण गेलं तर तिथे धनुष्यबाणाच्या बाजूला शॉक लागतो आणि लागला तर आम्ही जबाबदार नाही हे पण सांगू नका. इकडे कोणी हात लावायला जाऊ नका, चुकूने हात लावायला जाऊ नका. आणि म्हणून एक महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आमच्या खऱ्या अर्थाने इलाजचं कौतुक करेल. अतिशय चांगलं वकृत्व चांगलं आहे, त्याचं जे कौतुक झालं, हाडा मासाचा कार्यकर्ता आहे, समाजसेवक आहे, मी त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आज मी तुम्हाला